अमरावती जिल्ह्यातील नवनवीन गीतगायन कलाकारांना संधी मिळावी याकरिता संगीत साधना कराओके क्लब वतीने ऑनलाईन आणि ऑफलाईन ऑडिशन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. शनिवारी ऑडिशनच्या 2 फेऱ्या घेण्यात आल्या ज्यामध्ये देशासह इतर देशातील नवगायकांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाद्वारे रघुवीरचे संचालक चंद्रकांत पोपट यांच्या संगीत साधना कराओके क्लबच्या माध्यमातून शरीरदान नेत्रदान आणि अवयवदान याविषयी जनजागृती करून सुंदर संदेश देण्यात आला. राज्याच्या नकाशावर दूरपर्यंत गाण्याच्या कलेसाठी शहराचे नाव दिवसेंदिवस प्रसिद्ध आणि समृद्ध होत आहे. कलाकारांना सातत्याने नवनवीन प्रयोग आणि संधी मिळाव्यात या उद्देशाने स्थानिक संगीत साधना कराओके क्लबतर्फे शनिवारी राजापेठ पोलीस ठाण्याजवळील कार्यालयात वर्ल्ड व्हॉइस ग्रँड राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कराओके ऑडिशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवारी सकाळी पहिल्या फेरीचे उद्घाटन न्यायाधीश डॉक्टर नयना दापोरकर संतोष मांडकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला संचालक चंद्रकांत पोपट परेश सहा सुरेश वसानी जीवन गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. शनिवारी ऑडिशनच्या 2 फेऱ्या घेण्यात आल्या. डॉक्टर नयना दापोरकर यांनी 5 ते 15 वयोगटातील प्रथम गट अच्या अध्यक्षा व न्यायाधीशाची भूमिका पार पाडली. पहिल्या फेरीत 39 स्पर्धकांनी भाग घेतला ज्यामध्ये भारत आणि परदेशातील 17 स्पर्धकांनी भाग घेतला. या स्पर्धेत आराध्या थोरात अमिषा घी आनंद टिक्के आनंदी उजवणे आर्या देशमुख आर्यन हुडके यांनी सहभाग घेतला. सत्राच्या दुसऱ्या फेरीत ऑडिशनच्या अध्यक्षस्थानी आर के मेलोडीचे दिग्दर्शक राजेंद्र पछेल यांनी केलेत. यावेळी भक्ती संगीत वर्गाचे संचालक महेश खिरैया आणि कार्यक्रमांचे आयोजक चंद्रकांत पोपट यांची प्रमुख उपस्थिती होती. 100 स्पर्धकांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन भाग घेतला. ज्यामध्ये ए वहाब अगणी अजय देशमुख अमृता वाठोडकर अनिल पुरोहित अनिल सदर अंजू जैन असे अनेक कलाकारांनी सहभाग घेतला. रघुवीर दिग्दर्शक चंद्रकांत पोपट यांच्या संगीत साधना कराओके क्लबने शरीरदान नेत्रदान आणि अवयवदान याविषयी जनजागृती करणे आणि अत्यंत नाममात्र प्रवेश शुल्कात कलाकारांची सोय व्हावी या उदात्त हेतूने आयोजित केले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत गांधीनगर अहमदाबाद सुरत नागपूर ठाणे यवतमाळ पुसद अकोला नाशिक या दूरदूरच्या स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका नोंदविल्यात आहेत. याशिवाय परदेशातूनही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपल्या प्रवेशिका नोंदविल्या आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विवंश ग्रुपचे प्रमोद राठोड डॉक्टर गोविंद कासट सिटीन्यूजचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया राजू डांगे अंध विद्यालयाचे प्राचार्य नवनाथ इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपस्थित पाहुण्यांचे आयोजकांनी सन्मान केला. आयोजित कार्यक्रमात अनेकांनी सुमधूर गीत सादर करून उपस्थितांचे मने जिंकलीत.